विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील अनेक नेते महायुतीत येतील असं आता महासन म्हणत आहेत. भाजप प्रवेशाकरता अजून कोण रांगेत आहेत अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे. अनेक नेते जे भाजपमध्ये असतील आमच्या मित्रपक्षांमध्ये आहेत याला उत्सुक आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्येच 8-10 दिवसांमध्ये आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल, बघायला मिळेल. अनेक मोठे नेते हे आमच्याकडे या ठिकाणी प्रवेश करतील. खरं म्हणजे या पक्षामध्ये राहायला आता कोणी तयार नाही. त्यांचं राज्यावरचं नेतृत्व, त्यांचं देशावरचं नेतृत्व यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, कुणाचाही विश्वास राहिला नाही. आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आता आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदींच्या सोबत काम करावं. आणि म्हणून अनेक दिग्गज नेते या पुढेही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या पक्षामध्ये, आमच्या मित्रपक्षांमध्ये सामील होते. आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीमध्ये प्रवेश भाजपामध्ये आणि शिवसेनामध्ये सुद्धा प्रवेश होत आहे आणि NCP मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश सुरू आहे. आता लवकरच मला वाटते फार मोठे नेते मोठ्या पदावर असलेले ते सुद्धा लवकरच महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि हे सगळं एकच ह्याच्याकरता येत आहेत की ज्याच्याकडे ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो की मोदीजींचा हात बळकट झाला पाहिजे आणि 400 वर आपले सदस्य निवडून आले पाहिजे आमचा असा प्रकारचा प्रयास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.